नमस्कार मित्रांनो, एस व्ही चार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत 22 जानेवारी श्री समर्थ रामदासांचे महानिर्वाण. मित्रांनो, आपल्या उपदेशाने अनमोल संदेश देणारे संत शिरोमणी समर्थ रामदास स्वामी नारायण सूर्याजीपंत ठोसर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब या खेडेगावी इसवी सन 1608 साली झाला. रामदास स्वामी लहानपणापासूनच विरक्त वृत्तीचे होते. लहानपणी काय करतोस रे या आईच्या प्रश्नाला गंभीर चेहऱ्याने उत्तर दिले. चिंता करतो विश्वाची आईला दिलेल्या शब्दाखातर बोहल्यावर चढले, पण सावधान शब्द ऐकून ते लग्न मंडपातून पळून गेले. पुढे त्यांनी नाशिकजवळील टाकळीस 12 वर्ष तपश्चर्या केली. सन 1632 ते 1644 असे अखंड 12 वर्षे त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत भ्रमण केले. तीर्थक्षेत्रे पाहिली, मोगली अंमलाखाली चाललेली लोकांची परवड पाहिली. रामभक्तीबरोबरच या राष्ट्रासाठी, या सामान्यांच्या उद्धारासाठी काही केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात प्रबळ झाला. त्यांनी दिवत्वाच्या प्रचितीसमोर सदैव नतमस्तक होण्याची प्रवृत्ती जोपासणाऱ्या सद्धावान मराठी मनावर पाखर धरली. समाजाची निसत्वावस्था पाहून समाजाला स्वाभिमानी बनविले पाहिजे हे त्यांनी ओळखले. रामदासांनी चाफळखोऱ्यात 11 मारुती मंदिरांची स्थापना केली. राष्ट्रगुरु शोभणाऱ्या श्री समर्थांच्या जीवनात चाफळ, शिवथरगड व सज्जनगड ही 3 महत्वाची स्थाने होत. त्यांच्या समर्थ स्पर्शाने पावन झालेली ही 3ही तीर्थक्षेत्रे आजही जनतेची श्रद्धास्थानी आहेत. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, उत्कट भव्यतेची घ्यावी, मळमळीत अवघीची टाकावी इत्यादी अनमोल उपदेश त्यांनी केले. सर्व संत प्रपंचाकडे पूर्ण पाठ फिरवून परमार्थ करा असे सांगत असताना प्रपंचातील व देशासाठीची कर्तव्य उत्तम करून मग परमार्थ करा असा लोकविचार मांडणारे समर्थ एकमेव संत म्हटले पाहिजेत. त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, करुणाष्टके, लघुकाव्ये, रामायणाची 2 कांडे, स्फुट रचना, काही पदे, आरत्या इत्यादी प्रचंड वाङ्मय प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील पूजाविधीची सुरुवात त्यांच्या आरत्यांनीच होते. सुखकर्ता दुखहर्ता, भीमरूपी महादुर्गा, लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा इत्यादी. त्यांना राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शिष्य लाभला. त्यांनी समर्थ रामदासांचे स्वप्न पूर्ण केले. रामदास प्रतिभा संपन्न होते. षड रिपूंवर नियंत्रण ठेवावे, सदाचाराने आयुष्यक्रम आखून रामोपासनेवर मन स्थिर करावे हा संदेश त्यांनी मनाच्या श्लोकांतून लोकांना दिला. 1654 ते 1659 या दरम्यान चाफळमधील वास्तव्य काळात शिवथरघळीत राहून श्री समर्थांनी दासबोध या अलौकिक ग्रंथांचे लेखन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर समर्थ रामदासांनी सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे माघवद्य 22 जानेवारी 1682 रोजी विरक्तीने समाधी घेतली. अशा या संतांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद.